रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाना आणि कणखर भूमिका असणाऱ्या बातम्यांसाठी आजच News24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. प्रेक्षको गुड मॉर्निंग, मी प्रियंका आणि आपण पाहताय News24 सह्याद्री. पाहूयात सकाळच्या महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये. COVID-19 व्हायरस आणि जवळ येत असलेल्या वादळातच असाधारण टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेचा रविवारी समारोप करण्यात आलाय. त्यात आशा आणि दृढतेचं अभूतपूर्व प्रदर्शन करण्यात आलंय. जपानच्या राजधानीमध्ये शानदार आतषबाजी देखील यावेळी करण्यात आली आहे. यावेळी COVID-19 महामारीमध्ये ज्यांचा बळी गेला त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. तसेच ऑलिम्पिक ध्वज पॅरिसला सोपवण्यात आलाय. तिथं पुढील 3 वर्षांनी ऑलिम्पिकचं आयोजन करण्यात आलं आहे. काँग्रेस नेते शशी थरूर यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचं तोंड भरून कौतुक केलं आहे. त्यासाठी निमित्त होतं ते लसीकरण मोहिमेसाठी तयार करण्यात आलेल्या कोविन ॲपचं. लसीकरणाच्या नोंदणीकरता केलेलं हे ॲप अप्रतिम आहे असं थरूर म्हणाले आहेत. त्यांनी केलेल्या या मोदी स्तुतीमुळे काँग्रेस नेते मात्र भुसकळ्यात पडले आहेत. दिल्लीत बलात्कारानंतर हत्या करण्यात आलेल्या अल्पवयीन मुलीच्या कुटुंबियांसोबतचे छायाचित्र पोस्ट केल्यानंतर ट्विटरने काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी यांचं खातं लॉक केलं होतं. त्यानंतर संतप्त झालेल्या काँग्रेसने मोदी सरकारवर कडाडून हल्ला चढवला आहे. सरकारने पोलिसामार्फत ट्विटरवर दबाव टाकून राहुल गांधींचं खातं लॉक केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. त्यानंतर काँग्रेसने हेच फोटो पोस्ट करून ट्विटरला आमचंही खातं लॉक करण्याचं आवाहन दिलं आहे. गेल्या आठवड्यात कोरोना लसींचा पुरेसा साठा उपलब्ध न झाल्यामुळे 2 दिवस बंद असलेली लसीकरण मोहीम सोमवारपासून म्हणजेच 9 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. केंद्र सरकारकडून मुंबई महापालिकेला आज 47,000 कोविशिल्डचे डोस मिळाले आहेत. त्यामुळे मुंबईत आज नियमितपणे सर्व लसीकरण केंद्रांवर लसीकरण सुरू राहील अशी माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकानी यांनी दिली आहे. आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी आणि मुंबईतील सर्वात मोठी दाटीवाटीची वस्ती असलेल्या धारावीने कोरोनाच्या पहिल्या लाटेप्रमाणे दुसऱ्या लाटेवरही नियंत्रण मिळवलं असून धारावीत आज 8व्यांदा एकही रुग्ण सापडलेला नाही. सक्रिय रुग्णांचीही संख्या गेल्या आठवड्यात कमी झाली असून 38 वरून 35 वर पोहोचली आहे. धारावीत याआधी 14, 15, 23 जूनला तर 4, 7 आणि 17 जुलैला एकही रुग्ण सापडला नव्हता. तर ऑगस्ट महिन्यात 3 तारखेला धारावीत एकही रुग्ण सापडला नाहीये. गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती, लवकरच परत येतोय. तोपर्यंत पाहत राहा News24 सह्याद्री. रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. News24 सह्याद्री. विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढील बातम्या. विजयाच्या उंबरठ्यावर असलेल्या भारतीय संघाला पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या अखेरच्या दिवशी पावसामुळे मैदानात उतरताच आलं नाही. यामुळे यजमान इंग्लंड विरुद्ध वर्चस्व मिळवल्यानंतरही भारतीय संघाला विजयापासून वंचित राहावं लागलं आहे. पावसामुळे अखेरच्या दिवशी एकाही चेंडूचा खेळ झाला नाही. पहिल्या डावात अर्धशतक तर दुसऱ्या डावामध्ये शतक ठोकणारा इंग्लंडचा कर्णधार जो रूट याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलाय. दुर्गम भागातील नागरिकांचं आरोग्य ठणठणीत राहावं म्हणून महानगर टेलिफोन निगम कामगार संघ संचलित जाणीव ट्रस्टने मदतीचा हात दिला आहे. त्यानुसार शिवसेना खासदार भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष अरविंद सावंत यांनी शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेत दुर्गम भागासाठी अत्याधुनिक मेडिकल किट उपलब्ध करून दिलं आहे. या किटमधील उपकरणांच्या मदतीने दुर्गम भागातील नागरिकांच्या कमी वेळात आरोग्याच्या विविध चाचण्या करणं शक्य होणार आहे. कोरोना महामारीच्या 3ऱ्या संभाव्य लाटेच्या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकारची तयारी सुरू असून भाजप देखील लोकांना मदत करणार आहे. यासाठी पक्ष 2 लाख प्रशिक्षित स्वास्थ्य स्वयंसेवकाची तुकडी तयार ठेवणार आहे. देशात अशा स्वयंसेवकांना प्रशिक्षणानंतर सक्रिय केलं जाईल. राज्यांच्या स्तरावर त्यांचं प्रशिक्षण सुरू आहे. प्रशिक्षणानंतर या स्वयंसेवकांना बूथ स्तरावर प्राथमिक उपचार किटसह तैनात केलं जाईल. भाजपचे हे स्वयंसेवक गावागावात जाऊन लोकांना मदत करतील. राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे त्यामुळे काही जिल्ह्यात पहिला टप्पा म्हणून काही निर्बंध शिथिल केले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी पुन्हा एकदा जनतेशी संवाद साधलाय.
कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना मुंबई लोकल प्रवासाची मुभा द्यावी अशी मागणी अनेक दिवसांपासून होत होती। 22 एप्रिल 2021 पासून सर्वसामान्य लोकांना मुंबई आणि परिसरात लोकल प्रवास बंद झाला होता। आता दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना 15 ऑगस्ट पासून लोकल प्रवास करता येणार आहे। ज्या प्रवाशांनी लसीचे दोन्ही डोस घेतले असतील तसेच दुसरी लस घेऊन 14 दिवस झाले असतील त्यांना आपण 15 ऑगस्ट पासून लोकलमधून प्रवास करता येईल। ॲपद्वारे किंवा पालिकेच्या कार्यालयामध्ये पास उपलब्ध होणार आहेत अशी माहिती यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। भारत आणि चीन यांच्यातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर गस्त घालणाऱ्या इंडो तिबेट सीमा पोलीस दलामध्ये प्रथमच 2 महिला अधिकाऱ्यांचा रविवारी समावेश करण्यात आला आहे। 53 अधिकारी ITBP सामील झाले असून त्यांचं प्रशिक्षण मसुरीमध्ये सुरू झालं आहे। त्यांच्या दीक्षांत संचलनाची सलामी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी स्वीकारली आहे। या बातमीसह गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची, मात्र पाहत राहा News24 सह्याद्री। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, News24 सह्याद्री।